तडफदार नेतृत्व भाजप युवा मोर्चाचे खानापूर तालुका अध्यक्ष माननीय सुनील दादा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय सत्यजित दादा पाटील, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी। तरुण तडफदार दमदार नेतृत्व आपला माणूस भाजप युवा मोर्चाचे खानापूर तालुका अध्यक्ष माननीय सुनील दादा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक पंकज भैया दबडे, सांगली तालुका कार्याध्यक्ष भाजप युवा मोर्चा। वातावरण आहे आज आमच्या गावामध्ये राज्यातील पहिली बैलगाडी शर्यत ही आयोजित करण्यात आलेली आहे। सकाळपासून पूर्ण गुढ्या उभा करून नागरिकांनी बैलांचं स्वागत केलं, बैलांची पूजा केली, पशुसंवर्धन विभागाने बैलांचा फिटनेस तपासला, आरोग्य अधिकाऱ्यांनी जे गाडीवान आलेले आहेत त्यांचं लसीकरण आहे की नाही हे तपासलं, गाव पूर्ण आमचं 100% लसीकरण झालेलं आहे, जे काही प्रेक्षक बघायला आलेले आहेत त्यांचंसुद्धा लसीकरण झालेलं आहे का नाही हे तपासूनच आम्ही त्या ठिकाणी एंट्री प्रेक्षकांना त्या ठिकाणी दिलेली आहे।
आणि संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. अगदी ऑनलाईन देखील राज्यभरातील हे जे प्रेक्षक आहेत ते बैलगाडी शर्यतीचा आनंद लुटत आहेत आणि एक उत्साहाचं वातावरण आहे. पोलीस प्रशासन असेल त्यांचं सहकार्य आहे, माध्यमांनी पण चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. आज कोरोनाचं आव्हान जे आहे माध्यमांच्यामुळे हे शक्य झालं की कोरोनाचं आव्हान संपूर्ण राज्यभरामध्ये आम्ही पोचवू शकलो. आणि आजची ही शर्यत जी आहे ही देखील माध्यमांनी चांगल्या पद्धतीने, पशुसंवर्धन विभाग असेल, जिल्हा प्रशासन विभाग असेल, यांचं देखील खूप खूप आभार. आणि चांगल्या पद्धतीनं ही शर्यत जी आहे, आता फक्त थोड्या वेळाची आतुरता राहिलेली आहे. जनरल गाडीतला महाराष्ट्रातल्या पहिल्या बैलगाडी शर्यतीतला पहिला बादशाह कोण, त्याची आतुरता आता थोड्याच वेळात संपून जाईल. आणि चांगल्या पद्धतीनं ही शर्यत जी आहे ही आता संपन्न होत आहे. आणि हा आज ऐतिहासिक सोहळा आहे. आणि यापुढे आमच्या गावची जी नांगुळेगावची शर्यत पंढरी अशी ओळख जी आहे ही टिकण्यासाठी, ही संस्कृती टिकण्यासाठी नेहमीच आम्ही त्या ठिकाणी तत्पर असू. ज्या ज्या गावामध्ये अशा प्रकारची जर शर्यत कोरोनाचा नियम पाळून आणि शासनाच्या नियमाप्रमाणे भरवायची आहे, परवानगीसाठी शर्यत काय आपल्याला सहकार्य लागलं तर आमचा राजमाता बैलगाडी शर्यत संघ जो आहे हा नेहमी प्रत्येक बैलगाडी आयोजक संयोजक यांच्यासोबत असेल, बैलगाडी चालकांच्या सोबत असेल आणि कुठल्याही प्रकारचं सहकार्य आम्ही नेहमीच करू. माझं नाव अप्पा गाडगे. तर 7 वर्षानंतर पहिल्यांदाच आज नांगळे गावात शर्यती झाल्या. तर त्याचं अभिनंदन आहे आणि सरकारचं खूप खूप अभिनंदन करायला पाहिजे. कारण 7 वर्ष झालं आम्ही पुढच्या मुलासारखं आम्ही जपून त्यांना 2 टाईम दूध पाजणे, 2 टाईम खुराक देणे आणि 8 वेळा आम्ही त्यांना व्यायाम करत होतो काय. तर असं 7 वर्ष झालं आम्ही काढलेत पण आज तो दिवस उगवला की आज त्या गोष्टीचं चीज झालं काय. तर इथून पुढं या पद्धतीनं शर्यती व्हाव्यात आणि लोकांचा आनंद शेतकऱ्यांचा व्हावा हीच माझी इच्छा आहे. नाही आता 7 वर्षानंतर पहिल्यांदाच हे आमचं मैदान आहे आणि पहिल्यांदाच आमचा एक नंबर आलेला आहे.